वडिलांना बाले किल्ला शाबूत ठेवायचा आणि आजोबांना तिथे सत्ता पुन्हा आणायची पार्थ पवार वडील सत्तेत आल्यानंतर अॅक्टिव्ह पण रोहित पवार पार्थ पवारांच्या दुपटीनं पुढे रोहित पवार शरद पवारांच्या तालमीतील नेतृत्व पण पार्थला फक्त अजित पवारांचा वरद असता जे प्लस पॉईंट रोहित पवारांत ते पार्थ पवारांत नाही भावासारखी क्रेज निर्माण करण्यात पार्थ पवारांना उशीर झाला नेमका घडलंय काय पिंपरी दोन्ही भावांमध्ये राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असे चुलते पुतळे संघर्ष सुरू असताना आता पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील रोहित आणि पार्थ पवार या दोन चुलत बंधूंमध्ये राजकीय संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे पार्थ नंतर आता आमदार रोहित पवार यांनी सुद्धा पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये लक्ष घातलंय त्यामुळे दोन बंधूंच्या संघर्षाचा नवा अध्याय पिंपरी चिंचवडकरांना पाहायला मिळण्याची शक्यता बारामती खालोखाल पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो या बाले किल्ल्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची दादागिरी चालते त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ यांचं सुद्धा शहरामध्ये लक्ष असतं परंतु आता हा बालेकिल्ला पुन्हा एकदा शरद पवारांना काबीज करायचा आहे त्यासाठी त्यांनी नातू आमदार रोहित पवारांकडे पिंपरी चिंचवड अशी धुरा सोपवली आहे त्यामुळे भविष्यात शहराच्या राजकारणामध्ये काका अजित विरुद्ध पुतणे आणि रोहित विरुद्ध पार्थ पवार या बंधूंमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो पार्थ यांनी थेट लोकसभेची निवडणूक लढवत राजकारणामध्ये उडी घेतली तर रोहित यांनी जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात केली कर्जत जामखेड मधून विधानसभेवर निवडून गेले लोकसभेतील दारुण पराभवानंतर पार्थ यांनी पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष घालायला सुरुवात केली खरी पण दरबारी राजकारण सुरू केलं थेटपणे जनतेत मिसळताना ते दिसले नाहीत या उलट रोहित हे दुरुण शहराचं राजकारण बघत होते त्यांचा थेट संपर्क नव्हता आता पक्षातील फुटीनंतर रोहित यांनी शहरात बारकाईनं लक्ष घातलंय शहराचा विकास शरद पवार यांच्यामुळे झाला अजित पवार यांच्याकडे शहराचं नेतृत्व शरद पवारांनीच दिलं होतं अजित पवारांना शरद पवारांमुळेच शहरात ओळख मिळाल्याचं रोहित पवार अप्रत्यक्षपणे म्हणतात शहराच्या पहिल्याच दौऱ्यात रोहित यांनी आक्रमक भूमिका घेतली अप्रत्यक्षपणे अजित पवारांना धारेवर धरलं तरुण तुषार कामठे यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची धुरा सोपवली संघटना म्हणून मोठी ताकद लावली जाईल शरद पवार यांच्या नगरसेवक निवडून आणले जातील कोणाच्या सांगण्यावरून नव्हे तर सर्वेक्षण करून उमेदवारी दिली जाईल असंही म्हटलंय रोहित यांची भाषण शैली लोकांमध्ये मिसळणं ही कार्यपद्धती युवांना भावताना दिसते या उलट पार्थ दरबारी राजकारण करताना दिसतात नियमितपणे शहराकडे न फिरकणं जनतेमध्ये न मिसळणं केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना पार्थ भेटी देतात लोकसभेला पाच लाख मतं मिळून सुद्धा ते चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून दूर राहिले वडिलांचा शाबूत ठेवण्यासाठी पार्थ तर आजोबांना पुन्हा शहरातील सत्ता मिळवून देण्यासाठी रोहित प्रयत्नशील आहेत त्यामुळे या दोन चुलत बंधूंमधील संघर्ष पिंपरी चिंचवडकरांना पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पवार कुटुंबासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही लक्ष घातलंय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शहरातील राजकारणावर लक्ष ठेवून असतात पक्षाचे मोठे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय सुद्धा सुरू केलंय शरद पवार यांची ऑक्टोबर अखेरीस शहरात जाहीर सभा होणार आहे आणि या सभेला खासदार सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित राहणार आहेत असं असताना देखील मात्र रोहित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये सुद्धा सुप्त संघर्ष सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण पार्थ यांना सेफ झोन नाही असं म्हणता येईल कारण रोहित पवार हे पार्थ पवार यांच्या आधी कधीच ऍक्टिव्ह झालेले आहेत पार्थ पवार यांनी अगदी मोठीच उडी घेतली मात्र रोहित पवार यांनी अगदी छोटी उडी घेत आणि छोट्या शिडीपासून चढायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळेच रोहित पवार यांच्यामध्ये जे प्लस पॉइंट आहेत ते पार्थ पवार यांच्यामध्ये दिसून येत नाहीत आणि म्हणूनच दोघ्या भावांमध्ये दोन्ही चुलत बंधूंमध्ये रोहित पवार हे मात्र शरद पवारांच्या तालमीतील नेतृत्व आहे तर पार्थ यांना फक्त वडील अजित पवारांचा वरद हसताय जे प्लस पॉइंट रोहित पवारांत ते, ते पार्थ पवारांमध्ये नाही आहेत आणि भावासारखी क्रेज निर्माण करण्यात पार्थ पवार यांना मात्र तरी उशीर झालेला आहे असंच म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी विजय आवामन आपल्या प्रेक्षकांसाठी देत आहे एक भन्नाट ऑफर तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात माझ्या आवाजात फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये बनवून घेऊ शकता जाहिरात बनवण्यासाठी खालील मेलवर संपर्क करा